आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात. उर्से टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान एका स्कॉर्पिओ गाडीत तपासणी दरम्यान तब्बल 50 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून जवळपास 9 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. याचाच एक भाग बनून 26 मार्च रोजी उर्से टोल नाक्यावर तपासणी दरम्यान एका स्कॉर्पिओ गाडीत तब्बल 50 लाख रुपयांची रोकड पोलिसांना सापडली असून ही रोकड कशासाठी नेण्यात येत होती याची योग्य माहिती संबंधित व्यक्तीस न देण्यात आल्याने सदर रोकड ही पोलिसांनी जप्त केली असून स्कॉर्पिओ गाडी आणि संबंधित व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. अद्याप संबंधित व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाही. या संपूर्ण प्रकरणावर आमचे ब्युरो चीफ समीर शेख हे लक्ष ठेवून असून पुढे अधिकची काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे असेल. आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आता आपण जी बातमी मोठी पाहत आहात ती म्हणजे नाकाबंदी दरम्यान उर्से टोल नाक्यावर स्कॉर्पिओ गाडीत तब्बल 50 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. समीर शेख, ब्युरो चीफ, आपला आवाज, पिंपरी चिंचवड. नाकाबंदीच्या दरम्यान एकूण 50 लाख रुपये जे आहे हे पोलिसांना आढळले आहे. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जी महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आहे तिचा नंबर MH23BJ0921 हा आहे. ही गाडी मुंबईवरून पुण्याच्या दिशेला या एक्सप्रेस हायवेच्या मार्गावरून येत होती. या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून येत होती तेव्हा या ठिकाणी नाकाबंदीच्या दरम्यान तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या गाडीची तपासणी केली तेव्हा त्यांना या गाडीमध्ये 50 लाख रुपयाची रोकड आढळली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी शिरगाव पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी साहेब आहेत त्यांनी याबाबतची जी माहिती आहे ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत याबाबतची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मिळाली आणि या ठिकाणी आता इन्कम टॅक्सचे जे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर या गाडीमध्ये प्रवास करणारे जे 3 व्यक्ती होते जे या हायवेवरून ही जी कॅश आहे ही जी रोकड आहे ती अवैध पद्धतीने घेऊन चालले होते या 3 लोकांना देखील पोलिसांनी आता चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कॅश ही संबंधित जी लोक आहेत ही कुठे घेऊन चालले होते त्याचा तपास आता सध्या या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी 50 लाख रुपयाची रोकड या महिंद्रा स्कॉर्पिओ जीपमध्ये मिळाली याची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जे आहे इन्कम टॅक्स विभागाचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. समीर शेख, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.